चला की चल ना बत्तीला हाक मारा की पहिला ए राजश्री राजश्री काय ये बाहेर हे बघ आम्ही काय करतो आता तुलास नेला असता संग पण घरी घरी कोणा कोणीच नाही कोणाला ठेवायचं घरी अगं कुठं चाललं म्हणजे आता आता तुला जायचंय ना तिकडे तुला गावाला मला तुला कपडे आणायला नको का कशाला कपडे आणायला लिहिता उगाच अगं उगाच कशाला आता तीन चार महिने एवढे आपल्याजवळ राहिली आणि आय काय म्हणेन तशीच पाठवली म्हणून कशाला काय म्हणाले काय नको मला आय काय आमच्या मनाला पटलं पाहिजे ना आपण कपडे घेऊन तुम्ही जाऊन या मी बघते सगळं घरातलं काम बरं मग तेवढंच आहे फक्त धुणं भांडीच राहिलेत बाकी सगळं केलंय मी हा आणि घरी आम्ही येतो आम्हाला गावाला जाऊन कपडे दोन्ही तास लागते ना घरी कोणाला येऊन देऊ नको आणि घर लांबच घरात आणि तिकडे जाऊ नको त्या मैत्रिणीकडे बसायला घर उघडं ठेवू घरी नऊ एकटं टाकू चल आयो पडले असते बा काय होतंय बस पेट्रोल हाय टाकलेलं चला अरे कुठं आहे तू घरी ये ना भेटायला तायदाजी गेलेत बाहेर नाही घरी कोण ये पटकन नाही तर मी इथून शेजारी पाजारी कोण बघायचं नाही रे इथे कोण नाही जरा बाहेर गेत काय तर हाय वाटते कार्यक्रम तिकडे गेलेत ये लवकर आधीच भेटा नाही वेळ ये लवकर ये वाट बघते मी चल चल हळू चल कोण नाही ना बघू द्या तुला थांब नाही नाही कोण चल लवकर चल 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 राजश्री ए राजश्री राजू ए ये लवकर बाहेर किती वेळ लागतीय हा किती वेळ लागते अरे काय तेवढं हवा होते तुझं गेले तायदाजी सगळे गेलेत ना कोण नाही घरी म्हणतो फोन केला तुला मी हा होय थांब लवकर तुझ्यामुळे मी फसलो नाही तुला तू थांब बाहेर थांबा हा चल चल बाहेर थांब बर का खायला अहो काय हो बाय पडले असते की अरे आपण चाललोय खरं कपडे घ्यायला माझं पाकटच घर राहिलं काय राहिलं पाकटच घर राहिलं बाई आता असं निम्मे अर्ध्या रस्त्यात आल्यावर म्हणे जा माझं पाकिट घर राहिलं बरं तिथं दुकानात पोहोचल्यावर नाही म्हणले बरं चल जाऊन घरून घेऊन येऊ चला आता माघारी हा बस वापस येतोय का नाही रवी विषयी काय माहिती बाबा कमाला फसवते आता ऋषी अय ये की लवकर लकार मला फसवशील अय ऋषी अरे राव कोणी यायचं इथं मला हाणतं धरून ये लवकर हा ये अरे लकार फसवते ये लवकर ये निघतच नाही होय तुला आहो आता तुमच्या खिशात पाकिट आणि मला बोला अय ऋषी आले कोणतरी उरग अय ऋषी आम्ही चाललो कोण होत होती हा कोण होत कोण पळालंय कसं पळालंय आणि हिने काय दरवाजा लावून बसले त्या दुपारात मला नाही माहित तुम्हीच ठेवता मला सांगा हा काय लाका म्हणजे सगळं तुमच्या हातातच द्यायचं मी राजश्री हा ना लवकर पावसाचं वातावरण झालंय पुरी उघडणार दरवाजा ती काय करते एवढे द्या दुपार दरवाजा लावून उघड म्हणाव पुरी ऋषी इतकं लागत दरवाजा उघडायला काय दाजी चल बाहेर बाहेर बाजूर होती तिथली दरवाजे काय अर्धा ठीक आहे चल बाहेर कोण आहे इकडे कोण आहे अग तिकडे तू तिकडे
दरवाजा लावून हिप्परली बसती का आत्मने कोण आहे कोण आहे राजेश रे कोण आहे कोण आहे आ तू तुला लाज भिजाय का कोण आहे आता शिलम काय तर कोण आहे कोण आहे अरे कोण आहे मांगरल पोरग तोंड शिवला काय तुझं इकडे तू किती आली इकडे कोण आहे दरवाजा लावून आत काय करतो आप तुम्ही मी विचारते तिला त्याला विचार कोण आहे ते कोण फ्रेंड आहे काय फ्रेंड इकडे दरवाजा लावून कुठे जेवण करत होतो तुला काय काय आमंत्रण कधीपासून चालू ही जाती जरदारी टाकी दोन ठोक अहो काय असली पिढा घालतो आमच्या सांगी कुठलाही कुठलाही सांगी बाई अरे कुठलाही तू तुझं गाव कोणतं आहे नाव काय सांग कितलाचं नाव आला कसं गावात दिसलं नाही आम्ही गावाच्या बाहेर राहतोय होय कॉलेजला कोण कॉलेज मधले लपडतो इकडे बोलू का बाई काय गो लास धर की काय जा लास तुला असं बरं जाऊन देईन काय ना ती काय मारू नका तू सांगणार का ना ते आम्हाला तू मारायचं का नाही ती आईला त्या आबाला इथं बोलून घेणार आहे तो काही असलं तमाशा आहे ना बरं तर बरं बाई माझे सासू सासरे इथं नाहीत नाही तर मला इथं पळून जायचं केलं असं हे सांग तुझ्या बहिणीला परंपरा कीच नाही जर घातली माझी माहिती का अहो मी काय म्हणते गाव तमाशा कशाला करायला लागले तुम्ही कशाला वरडायला लागले कशाला म्हणजे तुम्ही आत मध्ये ही तुझी असली बहीण लपडखोर कशाला इकडे चार पाच महिने अशी उरा वसा ठेवली होती काय अहो तुम्ही ऐका मी काय म्हणते बरं आज चुक चुक सगळ्यांकडून होत असते हिच्याकडून कसा बघत आहे जा पा इकडे बघ पुली गाड कशाला काय म्हणते आमचं आणि बघून काय म्हणायचं का नाही काय नाही ती त्याला जाऊ द्या ना पण काय जाऊ द्या तुला तुला असं बळ बळ म्हणते जाऊन देईन त्याला ती मला बाकीच माहित नाही तुझी आई बाबा पटक्यास बोलून घे अगर बोलू की जरा दम धीर हाय का नाही बाबा हे बघा आम्हाला काय हे बघ सोन्या ते माहित नाही कार्ड कोण होतं त्याचं मी सुद्धा कार्ड कोण आहे ते नाव सांगते आई बाबा कडे तो असं नाही एवढं तिडक तरी म्हणलं का पाय लावून पळत गेलं होय जाऊन द्या आपलंच नाही दळण काय हेला बोलून उपे काही काय तुला लग्न करायचं का ह्याच्या संग लग्न करायचं मला बघा आता पिडा कुठली कुटाना करून बसली लगेच राडाची नाटक करायला लागली मी काय म्हणते तुला लग्न करायचं ह्याच्या संग काय करायचं अरे लगेच लग्न करायचं काय अरे मग जरा नीटू बारा असा का जिंकल्या म्हणे करायला लागलास बोलायची मी पद्धत असते की हा लग्न करायचं काय मारतो काय आम्हाला होय प्रेम करतो प्रेम करतो तिच्यावर करत अशी ना प्रेम इकडं कुठं घर बसून होय कडे लावू लावू यायचं ना मग एवढं प्रेम होत तर सगळं यायचं मागणी तुझा तो मित्र होता ना उचल्या आता काय लग्न करायचं चाललंय काय लग्न करायचं त्यासोबत लास्ट जर तुझ्या आई बाप्पाला सांग आम्हाला लोक सांगू लग्न करायचंय म्हणून बरं तर बरं हिचं आता नाही ना तू माझं नांद फोडलं असतं हिली होय तिथं हुन करायला लागली माझ्या घरात आरा लग्न झालेलं आहे माझं माहेर नाही मी होय मग मला त्यासोबत लग्न करायचं माझं लग्न लावते त्यासोबत एवढी उतावळी झालीस का लग्नाला तुझं ते लग्नाचं आम्हाला सांगायचं तिकडे तुझ्या आई बाप्पाला म्हणायचं कुणाला सांगायचं मी राजेत ना मोठे जिंगुरु डागा तीच मला म्हणते दाजी कशाला दाजी आहे तेवढ्याला नवरे करून द्यायला तुला तू कर कुठाने उद्या तुझं वज वाटलं झालं म्हणजे काय आमच्या मी काय म्हणते तुम्ही लय भटकत जाऊ द्या ना नंतर तू कुठला आहे तू कुठला आहे ते सांग आधी तू कुठं बी राहा हे बघ उद्या सकाळी ह्या पुरीला घेऊन तुझ्या आई बापाकडे मी माझे आई बाप आम्ही सगळं त्या घरात येतो काय ते तू फक्त आता जाऊ द्यायला हात बी लावणं घ्यायला येतही घरात मध्ये तुझं बहीण म्हणलं की होत बहीण म्हणलं की नाही कळत नसतात काही गोष्टी किती बरं त्याला इकडे बेटा बोलू होतं गिर नसले की बोलत होती काय आज आलं होतं तिकडे ना तुम्ही तुमच्या पद्धती कसं करा तुमचा जाळ करा मला सांगू बघितलं काही आता तुला असं बरं वाटतंय का अगं तुझ्यामुळे माझ्या नांदण्याचं चांदणं होऊन बसल ना बाई जरा विचार करा आपण कुठं राहिलोय काय राहिलोय तिकडं माहेरात तिकडं करायचं होतं ना काय करायचं होतं काशी आता मला आयुष्यभर आहे का इथं नाक नाकवर करून येईल का बोलायला तुझ्यामुळे माझं नाक कापलं त्यांच्या पायावर खसखसा होय ग अजून कशी तोंड तिकडं लपली ती मेहंदी कुठली हा बुगारात टाटाने कुठची तरी म्हणलं एवढे नखरे करू करू का चालू होतं हिचं एखादं काम सांगितलं तर ध्यान मन जागेवणार तरी मी ओळखून घेतलं होतं बरं का मागास पण म्हणलं चला जाऊ दे मरू दे आसन काही लई दिवस झाले इकडे राहिली म्हणून पण कशाचं काय माहिती हिच्या स्वराच्या मनात कुठलं चांद नाही ती येऊशी गवशी कुठली माझं बरं नान बा केलं असं ना मोडलं असतं कुत्रीनी